वळूयात पुढच्या बातमीकडे। मजुरांसाठी मसीहा ठरलेल्या सोनू सूदवर शिवसेना बरसली आहे। सोनूचा बोलावता धनी कुणीतरी वेगळाच असल्याची खरमरीत टीका करत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला। सोनू सूदवर शिवसेना बरसली। मजुरांना केलेल्या मदतीमागे राजकीय षडयंत्र। सोनूचे पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक कसलेले। शिवसेनेची सोनू सूदवर जहरी टीका। उत्तर भारतात आपल्या गावी परतणाऱ्या हजारो मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या सोनू सूदवर शिवसेना बरसली आहे। सोनू सूदचे पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक भलतेच होते आणि कसलेलेही होते अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे। सोनू सूदचा चेहरा पुढे करून ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। फिल्मी पर्दे पर एक अलग डायरेक्टर होता है और जो काम उसने किया है बढ़िया काम है उसके लिए एक पॉलिटिकल डायरेक्टर हो सकता है। ये मेरी भूमिका है। मैंने सोनू सूद जी का बारे में कुछ लिखा है तो किसी को मिर्ची लगने की जरूरत नहीं है। अगर किसी को मिर्ची लगी है तो समझ लो मैंने ठीक तरह से तीर मारा है। सोनू सूदनं जीवघेणा प्रवास करत उत्तर भारतात परतणाऱ्या मजुरांना मदतीचा हात दिला। कित्येक किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची सूदनं सोय केली। मात्र मजुरांसाठी हिरो ठरलेल्या सोनूवर शिवसेना बरसली आहे। शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपनंही सडकून टीका केली आहे। मुंबई सारख्या शहरामध्ये दोन दोन दिवस हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही हे तुमचं अपयश तुम्ही सोनू सूदवर आरोप करून लपवणार आहात। ज्या कामाचं अभिनंदन केलं पाहिजे ज्या माणुसकीच्या कामाला सॅल्यूट केला पाहिजे तर सॅल्यूट तर सोडा। तुम्ही अशा प्रकारचे आरोप करताय अत्यंत दुर्दैवी आहे। सोनू सूदनं हजारो मजुरांना मदतीचा हात दिला हे करत असताना त्यानं कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली येणं टाळलं। दुसरीकडे ठाकरे सरकारनंही लाखो मजुरांना उत्तर भारतात सोडल्याची आकडेवारी जाहीर केली आहे। मग तरीही सोनू सूदची छोटीशी मदत शिवसेनेला का झोंबतीये अशी चर्चा आता सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।